नमस्कार। आज आपण कोविडच्या काळात स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी किंवा कोविडनंतर फुफ्फुसांची ताकद वाढवण्यासाठी काही प्राणायाम, आसनं आणि योगा पाहणार आहोत। वैद्य कादंबरी पाटील आपल्याला याचे प्रात्यक्षिक करून दाखवतील। आपण सुरू करण्यापूर्वी सगळ्यांनी शक्यतो सैल कपडे घातलेले असावेत, जे की तुम्हाला कम्फर्टेबल असतील, आणि जेवणानंतर 3-4 तासानंतर तुम्ही आसन करू शकता, म्हणून सध्या आता करताना तुमचं पोट रिकामं असायला हवं। पाहूया आपण, सुरुवातीला आपण ओंकार मंत्र जपणार आहोत किंवा म्हणणार आहोत। 3 वेळा आपण ओंकार म्हणणार आहोत, त्यासाठी तुम्हाला हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे। पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे, नजर समोर असावी, डोळे बंद असावे, आपलं लक्ष एक केंद्रित केलेलं असावं। सुरू करूया आपण। 3 वेळा आपल्याला ओंकार म्हणायचे आहे, तर दीर्घ श्वास घ्यायचा आहे सगळ्यांनी, श्वास रोखून ठेवायचा आहे आणि त्यानंतर सोडताना ओंकार मंत्र म्हणायचा आहे। श्वास घ्या मोठा, याचे फायदे म्हणाल तर फुफ्फुसांची ताकद वाढवण्यासाठी मदत होते। ह्या ज्या व्हायब्रेशन सुरू होतात त्या आपल्या बेंबीपासून सुरू होतात, त्यामुळे पूर्ण शरीरात त्या व्हायब्रेशन पसरण्यासाठी मदत होते। तसेच मेंदू जे ग्रंथी असतात त्याचे सिक्रिशन चांगले होण्यासाठी मदत होते, मन स्थिर होतं आणि आपण रोजचं 5 ते 10 मिनटं जरी रोजच्या तुमच्या दिनचर्येतून वेळ काढून केला तरी तुम्हाला खूप सारे चेंजेस दिसायला मदत होईल। यानंतर आपण काही प्राणायाम बघूया। सुरुवातीला अनुलोम विलोम, सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतील, पण रोजच्या रेग्युलर रुटीनमध्ये तुम्हाला ह्या सगळ्यासाठी वेळ काढायचा आहे। साधारण 15 ते 20 मिनटं सुरुवातीला, त्यानंतर तुमचं जसं तुमचं स्टॅमिना वाढेल तसं जसं हळू तुम्ही याचा वेळ वाढवू शकता। अनुलोम विलोमसाठी तुम्ही साधं सेम पद्मासन घालून बसू शकता किंवा तुम्हाला जे आसन योग्य वाटेल त्या साध्या आसनामध्ये बसू शकता। उजवी नाकपुडी तुम्हाला बंद करायची आहे, डावीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पुन्हा डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे। पुन्हा डावीने श्वास घ्यायचा आणि उजवीने श्वास सोडायचा आहे। जेवढं जास्त दीर्घश्वसन तुम्हाला करता येईल तेवढं जास्त दीर्घश्वसन करायचा प्रयत्न करायचा आहे। श्वास सोडताना पूर्ण नाकात घेतली जेवढी हवा तुम्ही घेतली आहे तेवढी बाहेर सोडण्याचा प्रयत्न करायचा, यामुळे तुमच्या फुफ्फुसांची ताकद वाढण्यासाठी मदत होईल। साधा आणि खूप सोपा प्राणायाम आहे हा। हृदयाच्या विकारांसाठी ज्यांना श्वासाचा त्रास आहे, खोकल्याचा त्रास आहे, अस्थमाचे जे जुने पेशंट आहेत, तर त्यांच्या सगळ्यांसाठी हा खूप साधा आणि उपयोगी प्राणायाम आहे। यानं मन शांत होतं, जे काही कफाचे आजार असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होते। साधारण 1-2 मिनटं सुरुवातीला, त्यानंतर हळूहळू वाढवत तुम्ही 5 ते 10 मिनटं प्राणायाम करू शकता। यानंतर आपण सूर्यभेदी प्राणायाम पाहणार आहोत। यामध्ये तुम्हाला उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे आणि उजव्याच नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे। श्वास
जेवढा दीर्घ श्वसन करता येईल तेवढं दीर्घ श्वसन घ्यायचं आहे, आणि तुम्हाला श्वास जेवढा वेळ रोखून धरता येईल तेवढा वेळ रोखून पण धरायचा आहे, आणि त्यानंतर सोडायचं आहे. असं साधारण 3 ते 5 वेळा आपल्याला करायचं आहे. यामुळे ज्या लोकांना कफाचे आजार आहेत किंवा जे कफ प्रकृतीचे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये उष्णता वाढून शरीरामध्ये एक उष्णता टिकवण्यासाठी मदत होते. वाताचे जे आजार असतील किंवा काही जणांना संधिवात अनुवात यांसारखे जे विकार असतील तर ते कमी होण्यासाठी याने मदत होते. केसांच्या ज्या तक्रारी असतील, शरीरामध्ये आळस आलेला असेल, जडपणा वाटत असेल तर ते कमी होण्यासाठी मदत होते. चंद्रभेदी आणि सूर्यभेदी या प्राणायांना नाडीशुद्धी प्राणायाम म्हणतात. आता आपण चंद्रभेदी प्राणायाम बघणार आहोत. यामध्ये डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेऊन तो रोखून धरण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर हळूहळू श्वास सोडायचा आहे. ज्या लोकांची पित्ताची प्रकृती आहे, पित्ताचे आजार ज्यांना सतत होत राहतात, त्या लोकांनी चंद्रभेदी प्राणायाम करायचा आहे. याने मन शांत होण्यासाठी मदत होते. काही लोकांचा तापट स्वभाव असतो, चिडखोर स्वभाव असतो, तर तो कमी होण्यासाठी मदत होते. हे प्राणायाम रोज सुरुवातीला तुम्हाला करायची सुरुवात करायची आहे. त्यानंतर हळूहळू वाढवत जास्त वेळ केलं तरी चालणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत भ्रामरी प्राणायाम. यामध्ये भुंग्याप्रमाणे तुम्हाला आवाज काढायचा असतो, त्यामुळे याला भ्रामरी असे म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला आसन तेच ठेवायचं आहे. हातात कानामध्ये अंगठा लावून 3 बोटं डोळ्यावर ठेवायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे तुम्हाला आणि श्वास सोडताना भुंग्याप्रमाणे आवाज करत श्वास सोडायचा आहे. आपण 3 वेळा करणार आहोत हे. दीर्घ श्वास घ्या. या प्राणायामने एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. जे लोकांना खूप जास्त थकवा आलेला आहे तर त्यांच्यामध्ये उत्साह येण्यासाठी मदत होते. याने आवाज चांगला होण्यासाठी मदत होते. जे उच्चार असतील ते स्पष्ट होण्यासाठी मदत होते. जी मनाची चंचलता असेल ती दूर होण्यासाठी मदत होते. आणि याने शरीरामध्ये एक प्रकारचे व्हायब्रेशन निर्माण होतात जे की आपल्या शरीरातील विविध ग्रंथींच्या स्रावासाठी मदत करतात. यानंतर आपण कपालभाती प्राणायाम पाहणार आहोत. याच्यामध्ये आसन तुमचं जे सिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासन या आसनमध्ये तुम्ही बसू शकता. याच्यामध्ये तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास बाहेर फेकायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला तो श्वास बाहेर फेकायचा आहे. सुरुवातीला तुम्ही हळूहळू केलं तरी चालणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा वेग वाढवला तरी चालेल. साधारण एका वेळेत तुम्ही 10 ते 15 वेळा करू शकता. याच्यामुळे फुफ्फुसांची ताकद वाढण्यासाठी मदत होते. ज्यांच्यामध्ये वजन वाढलेलं आहे किंवा ज्यांना पोटाचे आजार आहेत किंवा वृक्काचे म्हणजे किडनीचे आजार आहे तर त्या आजारांसाठी कपालभाती प्राणायाम खूप उपयोगी पडतो. ज्यांना प्रोस्टेट संदर्भात काही प्रॉब्लेम आहे किंवा गर्भाशयासंदर्भात काही आजार आहेत तर त्यासाठी स्त्रिया आणि पुरुष हे दोघेही हे प्राणायाम करू शकतात. यानंतर आपण काही आसन पाहणार आहोत. पण आसन पाहण्यापूर्वी काही आपण पूरक हालचाली करणार आहोत. पूरक हालचाली म्हणजे तुमच्या बॉडीला रिलॅक्स करण्यासाठी ज्या मुवमेंट साध्या आपण म्हणजे हात खांदे किंवा पाय हे रिलॅक्स करण्यासाठी आपण या हालचाली करणार आहोत.
सुरुवातीला मनगटाच्या हालचाली करायच्या आहेत. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हाताचे मनगट एका दिशेने फिरवायचे आहे. साधारण 2 ते 3 4-5 वेळा मनगट एका साईडने फिरवायचे, त्यानंतर दुसऱ्या बाजूने फिरवायचे आहे. यानंतर हाताचे मनगट उघडे करायचे, बंद करायचे, उघडे करायचे, बंद करायचे. यानंतर हे बोटं रिलॅक्स व्हायला मदत होते. यानंतर कोपऱ्याच्या हालचालींसाठी हात सरळ पुढे घेऊन कोपर बंद करून उघडे करायचे, बंद करून उघडे करायचे. यानंतर हाताचा खांदा पुढून मागे आणि मागून पुढे करायचा आहे. सुरुवातीला पुढून मागे करायचं आहे, त्यानंतर मागून पुढे करायचं आहे. यानंतर पाय समोर करायचे आहेत. यानंतर घोट्याच्या हालचाली करायच्या आहेत. पाय समोर करायचे, त्यानंतर घोटे एका बाजूने फिरवायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर दुसऱ्या बाजूने फिरवायचे आहे. आता उठून उभारायचं आहे. त्यानंतर गुडघ्याच्या हालचाली करायच्या आहे. गुडघा हलवायचा आहे. एकदा एका साईडने, त्यानंतर दुसऱ्या साईडने. आता खाली बसायचं आहे. मानेच्या हालचाली करायच्या आहेत. आता मान एका साईडला करायची. सुरुवातीला मान एका बाजूने फिरवायची आहे, घड्याळ्याच्या दिशेने पूर्ण. त्यानंतर घड्याळ्याच्या उलट्या दिशेने. आता पुढे मागे. एका साईडला, दुसऱ्या साईडला. खाली आसन करायच्या आधी खूप महत्त्वाचे आहेत. यानं तुमची बॉडी रिलॅक्स होण्यासाठी मदत होते आणि त्या आसनाची स्थिती चांगली प्राप्त होण्यासाठी मदत होते. आता इथून पुढे आपण आसन पाहूयात. सुरुवातीला आपण काही पूर्वस्थितीमध्ये करायचे आसन पाहणार आहेत. म्हणजे पहिल्यांदा पाहणार आपण पद्मासन. पद्मासन म्हणजे त्या स्थितीमध्ये कमळाच्या पाकळ्याप्रमाणे तो आकार दिसतो म्हणून त्याला पद्मासन असं म्हणतात. सुरुवातीला दोन्ही पाय समोर करून बसायचे आहेत. त्यानंतर डाव्या मांडीवर उजवी टास आणि उजव्या मांडीवर डावी टास पोटाला टेकून ठेवायची आहे. त्यामध्ये या आसन स्थितीमध्ये पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. दीर्घश्वसन करत चालू ठेवायचं आहे. हे आसन तुम्ही काही आसनांच्या पूर्वस्थितीमध्ये करू शकता. यामुळे पाठीचा कणा ताठ होतो, फुफ्फुसाची जी दुर्बलता असेल किंवा त्याला बळ मिळण्यासाठी मदत होते, बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते. पोटाचे काही आजार असतील, पोटामध्ये गुडगुडणे किंवा गॅसेस होणे, हे कमी होण्यासाठी याने मदत होते. तसेच गर्भाशयाचं आरोग्य स्त्रियांमध्ये चांगलं राहण्यासाठी मदत होते. थोडक्यात का हे आसन तुम्हाला सगळ्या व्याधींपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतं. यानंतर आपण पाहणार आहोत वज्रासन. पूर्वीचं आसन सोडून तुम्हाला बसलेल्या स्थितीमध्ये पाय सरळ पसरून ठेवायचे. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून मागे न्यायचे आहेत. दोन्ही पायांच्या टाचा अंगठे एकमेकांना जोडून त्यावर शरीराचा भाग ठेवायचा आहे. दोन्ही हाताचे तळवे गुडघ्यावर ठेवायचे आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ, डोके सरळ ठेवून दीर्घश्वसन चालू ठेवायचं आहे तुम्हाला. हे जे आसन आहे हे एकमेव असं आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर पण करू शकता. याने पचनक्रिया सुधारते. ज्यांना मलावष्टंभ किंवा पोट साफ होण्याचा काही त्रास आहे तर त्यांना हे आसन उपयोगी आहे. यामध्ये जो पाठीचा कणा आहे किंवा पोट्या
पोटाचा काही भाग आहे तर या ज्या तिथल्या स्नायूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. यानंतर आपण वज्रासनामध्येच कंटिन्यू पुढे एक सुप्त वज्रासन म्हणून आसन करणार आहोत. वज्रासनामध्येच बसायचं आहे तुम्हाला. त्यानंतर हात टेकून हळूहळू जमिनीवर कोपरे टेकवत डोकं खाली टेकवायचं आहे. हात खाली टेकवायचे आहेत तुम्हाला. हात डोक्याखाली ठेवून झोपायचं आहे. यामुळे पाठीचा कणा, पोट, कंबर, पोटातल्या सगळे विकार कमी होण्यासाठी मदत होते. या आसनांमध्ये शरीरामध्ये प्राणवायूचा पुरवठा जास्तीत जास्त होतो. त्यामुळे अस्थमा किंवा बाकीचे फुफ्फुसाचे आजार असलेल्या लोकांसाठी हे आसन खूप लाभदायक ठरते. यानंतर पाय सरळ ठेवायचे आहे. त्यानंतर आपण एक आसन पाहणार असून त्याचं नाव आहे शशांकासन. यासाठी पण पुन्हा वज्रासनामध्ये बसायचं आहे. हात मांडीवर ठेवायचे आहे. हात हळूहळू वर न्यायचे आहे. शरीर हळूहळू समोर वाकून हात व कपाळ जमिनीला टेकवायचे आहे. यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचे हात डोके हे सरळ एका रेषेमध्ये असले पाहिजे. काही काळ या स्थितीमध्ये राहून पुन्हा पहिल्या स्थितीमध्ये यायचं आहे. या आसनामुळे स्त्रियांचे पुरुषांचे जे प्रजनन संस्थेचे विकार असतील तर ते यानं दूर होण्यासाठी मदत होते. मलावस्तंभाचा काही त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होते. काही जणांना पाठीचे किंवा कमरेचे दुखणे असतात तर ते कमी होण्यासाठी याने मदत होते. यापुढे आपण बघणार आहोत अर्धमत्स्येंद्राचं. दोन्ही पाय पसरून बसायचे आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकून डाव्या मांडीजवळ ठेवायचा आहे आणि डावा गुडघा उंच करून त्या पायाचे पाऊल उजव्या गुडघ्याच्या उजव्या बाजूला ठेवायचे आहे. डावा गुडघा उजव्या काखेमध्ये दाबून उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला वळसा देऊन डाव्या पायाचा अंगठा धरायचा आहे आणि डावा हात पाठीमागून आणून उजव्या मांडीला लावायचा आहे. या स्थितीमध्ये पाय बदलून हे आसन पुन्हा दुसऱ्या बाजूने करायचं आहे. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने आसन करायचं आहे. यामुळे जे पाठीचे मणक्यांचे विकार असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होते. याच्यामुळे भूक वाढायला लागते. या आसनाने हृदयाला आणि फुफ्फुसाला बळ मिळते. यानंतर आपण बघणार आहोत उष्ट्रासन. उष्ट्रासनासाठी पुन्हा आपल्याला वज्रासनामध्ये पहिल्यांदा बसायचंय. हात बाजूला घेऊन गुडघ्यावर उभं राहायचं आहे. यावेळी गुडघे आणि पाऊल जोडलेले असावे. त्यानंतर मागील मागच्या साईडला झुकून हळूहळू उजव्या हाताने उजवी टाच आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायची आहे आणि पोटाचा भाग समोर आणून मानेचा भाग पाठीमागं नेण्याचा प्रयत्न करायचा. या ह्याच्यामध्ये शरीराचा भार हात आणि पायावर येतो. यामध्ये काही काळ थांबायचं आहे. याच्यामध्ये पाठीवर ताण आल्यासारखं होतं. या आसनामुळे पाठीचा कणा चे जे विकार असतील ते कमी होण्यासाठी मदत होते. तसेच थायरॉइडचे ज्यांना आजार असतील तर त्यांच्यासाठी हे आसन खूप उत्कृष्ट आहे. हळूहळू आसन सोडायचं आहे आणि वज्रासनाच्या स्थितीमध्ये यायचं आहे. आसन सोडून बसायचं आहे. यानंतर आपण काही पोटावरचं आसन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये भुजंगासन आपण आज पाहणार आहोत. पोटावर झोपायचं आहे.
हे लक्षात ठेवायचं आहे. आपण एका आसनमधून दुसऱ्या आसनमध्ये जाताना त्या तुमच्या क्रिया हळूवारपणे गेल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारचा ताण तुमच्या शरीराला द्यायचा नाही आहे. पोटावर झोपून दोन्ही हात कोपऱ्यांमध्ये दुमडून हाताचे तळवे दोन्ही पार्श्वबाजूला जमिनीवर टेकवायचे आणि हनुवटी पण जमिनीस टेकवायची आहे. हातावर ताण देऊन पुढचा भाग तुम्हाला वर उचलायचा आहे आणि मान जेवढी पाठीमागे नेता येईल तेवढ्या पाठीमागे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. या स्थितीमध्ये काही काळ तुम्हाला ठेवायचं आहे. आसन आहोत. पाठीवर झोपून दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवायचे आहेत. या स्थितीमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. आपल्या प्रत्येक अवयवाकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. पायाच्या टोकापासून सुरू करायचं आहे. तिथले अवयव, तिथल्या नसा, तिथले स्नायू, शरीर पूर्ण रिलॅक्स झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा ताण शरीरामध्ये असला नाही पाहिजे. फक्त श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमचा श्वास बाहेर कसा जातो, तो आतमध्ये कसा येतो, आतमध्ये घेतलेला श्वास कुठल्या कुठल्या अवयवांपर्यंत पोचतो का, हे लक्ष द्यायचं आहे. हात, पाय, गुडघे, कंबर, छातीचा भाग, पोट, हात, मनगटे, तुमचे डोळे, चेहरा, ह्यातील प्रत्येक स्नायू मोकळा करायचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामुळे मनाला विश्रांती मिळते, एकाग्रता मिळते, बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते. तुमचं मन, इंद्रिय प्रसन्न होतात, रिलॅक्स होण्यासाठी मदत होते. ज्या लोकांना मानसिक ताणतणाव आहेत, ज्यांना खूप स्ट्रेस येतो, एन्झायटी असते, हृदरोगाच्या काही आजारांसाठी हे खूप चांगले आसन आहे. रोजचे 5 मिनटं वेळ काढून तुम्ही हे रोज झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर 1-5 मिनटं हे आसन करायचं आहे. ठीक आहे, उठून बसायचं आहे. अशा प्रकारे आपण जे तुम्हाला घरी करता येईल साधी सोपी सरळ आसनं पाहिली की ज्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल, तुमच्या फुफ्फुसांची ताकद वाढण्यासाठी मदत होईल. सध्याच्या काळामध्ये तुमचं मन शांत राहणं किंवा बाहेरच्या वातावरणापासून स्वतःला लांब ठेवणं किंवा मन एकाग्र करून आपलं आरोग्य कसं वाढवता येईल यासाठी आपण सगळी आसन, प्राणायाम हे पाहिले. हे सगळं आसन जरी दिसायला सोपे साधे असले तरी ह्यामध्ये तुमचं मन एकाग्र होऊन त्या तुमचे आसन झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक स्नायूंना तुम्हाला रिलॅक्स करता आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण हे सगळे आसन पाहिले. Ooh.